गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये देवेंद्र फडणवीसांची भाजपची ही सभा आहे. त्याआधी फडणवीसांनी सुतोवाच केलेला आहे की त्यांचा भाषणाचा अँगल नेमका कसा असेल. दोन दृश्य आपण बघतोय. नेस्को सेंटरमध्ये भव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे. बंदिस्त सभागृह आहे जिथे हजारो कार्यकर्ते जमले. तर थोड्याच वेळात फडणवीस देखील नेस्को सेंटरमध्ये पोहोचतील. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. कृष्णात, फडणवीस किती वेळात नेस्को सेंटरला पोहोचू शकतात? कुणाकुणाची भाषणं होणार आहेत इथं? रेश्मा, 7:30 वाजता साधारणतः देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू होईल आणि त्यापूर्वी अनेक नेते या सभेमध्ये होणार आहेत. सध्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन सध्या करण्यात आलेलं आहे. त्यानंतर थोड्याच वेळामध्ये जी मुख्य सभा आहे ती मुख्य सभेचं कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि अनेक भाजपचे नेते येण्यास आता सुरुवात झालेली आहे. संपूर्ण हॉल तुडुंब भरून गेलेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण सभेचं एक मुख्य उद्दिष्ट एक आहे की हिंदी भाषा सभा असं जरी आयोजित केलं गेलं असलं तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे यामध्ये साधारणतः आपलं भाषण करणार आहेत. ज्या भाषणाच्या माध्यमातून काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला प्रत्युत्तर मुख्य सभा पक्षाचे नेते वीर सोमय्या देखील आता दाखल झालेले आहेत. ते नक्कीच या सभेच्या माध्यमातून महापालिका निवडणूक आहे, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक आहेत आणि सर्व उत्तर भारतीयांना एकत्र करण्याचा प्रयत्न या सभेच्या माध्यमातून केला जातो. परंतु निश्चित कृष्णात आणि आपण बघतोय जे जे कार्यकर्ते किंवा महत्वाचे नेते इथे येत आहेत, उत्तर भारतीयांच्या खांद्यावरती जो गमछा असतो तो गमछा प्रत्येकाच्या खांद्यावर देण्यात आला आहे. अगदी किरीट सोमय्या तुझ्या मागेच आलेले होते, त्यांना देखील हा गमछा उत्तर भारतीयांचा घालण्यात आलेला आहे. कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा सध्या जो कार्यक्रम सुरू आहे ती थेट दृश्य आपण बघतोय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे